गाईज आपल्यासोबत आहे समीक्षा, जी आपल्याला कलानंदीगड दाखवणार आहे. बरं मॅडम, कलानंदीगडची वैशिष्ट्य मी बघितली, तुम्ही जशी मला खाली सांगितली कलानंदीगडची वैशिष्ट्य, म्हणजे छोटा किल्ला आहे, पूर्ण आजूबाजूला सगळे जंगल आहे आणि आजूबाजूला डॅम आहेत. परंतु तुम्हाला असं वाटत नाही की किल्ल्यावर येण्याचा रस्ता जरा चुकली, आपले लोक थोडीफार ती का चुकली अशी? अच्छा, एक्स्ट्रॉर्डनरी ग्रुप आहे त्याच्यामुळे थोडासा चुकला तो. ओके, आपल्याला फॉलो करायला पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा की ट्रेक लीडर जे तुमचे असतात यांच्यासोबत जर तुम्ही गेला तर व्यवस्थित पोचता, आणि हां विथ सेफली, आणि त्यांची इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे. अच्छा ठीक आहे, त्या म्हणतात की असंच चढायचं आहे अजून थोडंसं, पण त्यांच्या दृष्टीने ते कॉमन आहे, खूपच अतिसामान्य आहे असं वाटतं. त्याच्यामुळं मला जाऊन लागलं थोडंसं. ठीक आहे, बाय द वे मी इंट्रो करून द्यायचा राहिलो. मोस्ट टॅलेंटेड पर्सन इन आवर ग्रुप. काही वनस्पती असतात ज्या वनस्पती हार्टवर काम करतात, तर मॅडमने लगेच सांगितलं हार्ट ब्रेक झालेल्यांना द्यायची. ठीक आहे, तर असं इनोव्हेटिव्ह शोध लावतात त्या. अच्छा अच्छा, समीक्षा मॅडम आपण त्याला ढकलायचं नाही मुद्दाम. तुमचे मनसुबी मला कळालेले आहेत. सकाळी सगळ्यांना सांगतोय की लवकर निघू लवकर निघू, मग उशिरा निघल्यानंतर असं ऊन लागतं किल्ल्या. तुम्ही टायमिंगवर आलेला, बाकीचे आले पाहिजेत का? नको, प्रत्येक जण म्हणते आम्ही टायमिंगवर आलेलो, असं नसते. ग्रुप ज्या वेळेस असतो तर ग्रुप एकत्र राहायला पाहिजे. किती वेळ थांबायचं? अरे सॉरी, यस हां हां, नदी नाही, धरण आहेत आजूबाजूला, पूर्ण किल्ल्याच्या बाजूने धरण आहेत सगळी, आणि जंगल आहे खूप सुंदर आहे, वर्ण दिसेल आपल्याला. हा हा, आपल्याच राज्यातलं आहे, महाराष्ट्रातच आहे. होय, नाही कर्नाटकात नाही, महाराष्ट्रात आहे आपण, महाराष्ट्रातच आहे. हां, जंगमहट्टी. आता जेवढं चढलं सर आम्ही त्याच्यात तीन वेळा. दुसरा माझा टेक आहे, चांगलं वाटत आहे तुमच्यावर मला. ओके, आणि ट्रेकची मुलं थोडीफार चुकली इकडे तिकडे, थोडी का कशी झाली? त्यांची आंग मस्ती आहे. कंट्रोल, ठीक आहे चालेल. तुम्ही नवीन आलेले सगळे, हे थोडीशी रेस्ट घ्या. तू आजू आत्ता आली म्हणतात आली, ठीक आहे. आणि नवीन मुलांना घेऊन वर जातोय. बाकी ऍज युजुअल आमचे अल्बर्ट आइन्स्टाईन इथं बसलेले आहेत. आम्ही कधी जायचं मॅडम बरोबर? हां, समीक्षा आणि मॅडम काय तयारी इथंच आहेत भरती, काय वादच नाही. नेहा इथंच आहेत, त्याच्यामुळं निघाल काय आपण वर घेऊन जायचं, पडदेशी जायचं, वर किल्ला फिरायचा, थोडीशी माहिती सांगणार आहे आणि तिथून आपण निघायचं आहे. इकडे सेल्फी वगैरे चालू झाले, किती मग्न झालं आहे राव, एवढं ओरत ओरडत. उपासना माझ्यासोबत आहे आणि उपासना मॅडमना किल्ला कसा वाटतो हो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कसं वाटतं. अच्छा, उपासना मॅडमचं पाय दुखा लागलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी उपासना चालू केलेली आहे की आपण लवकरात लवकर किल्ल्यावर जायचं. रेल्वे मालगाडी इंजिन. आणि आमच्यासोबत आहे नेहा मॅडम, वरती पोचलेले आहेत ऑलमोस्ट, किल्ल्यावर एंट्री करतो गोष्टी बघतील. आणि आमचा ग्रुप सगळा यो काय 50 किलो कमी झाले होते की उडून जाशील रे वारण. पोचलो किल्ल्यावर, पोचलो, जरा उन्हाचा त्रास होतोय पण ठीक आहे, तेवढा त्यांनी एन्जॉय केला, जरा जास्त एन्जॉय केला. फेरा बघा,
दरवाजे आहे, पालखी दरवाजा म्हणतो त्याला. तर हा दरवाजा म्हणजे या गडाचा मुख्य दरवाजा. आता प्रॉब्ली ऐकणार रे भाऊ. हॅलो, माहिती सांगतोय दोन्ही. शांत बसा. पालखी दरवाजा आहे, पालखी दरवाजा प्रॉब्ली हा जो दिसतोय आपल्याला, हा जर तुम्ही वरून बघितला किंवा इथून जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही गोमुखी बांधकाम आहे. तुम्ही म्हणाल गोमुखी म्हणजे काय? गोमुखी म्हणजे गायमुख नसायचं. गोमुखी म्हणजे पूर्वीच्या काळी हातात जे आपण जप करायची जी माळा असायची ना, ती माळ खराब होऊ नये म्हणून त्याच्यासाठी एक पिशवी असायची जी गोमुखी पद्धतीची असायची, म्हणजे एल शेपमध्ये असायची. त्या पिशवीत हात घालायचा आणि ती माळ जप करायची. ठीक आहे, त्याची पिशवी जी असायची ती एल शेपमध्ये असायची. तर तशा शेपचा हा दरवाजा आहे म्हणून त्याला गोमुखी बांधणीचा दरवाजा म्हणतात. ह्या दरवाज्याचं वैशिष्ट्य सांगतो. हा दरवाजा जर कुठल्याही बाजूने तुम्ही बघितला तर तुम्हाला लवकर लक्षात येईल, म्हणजे गड जर आजूबाजूने फिरला तुम्ही तर तुम्हाला लवकर लक्षात येणार गडाचा दरवाजा कुठे, कारण सगळीकडेच बुरुज 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 वाटतो. दरवाजा कुठेही दिसत नाही, दरवाजा ओपन नाही ना, डायरेक्ट बाहेर असा दिसत नाही, खालनं आतमध्ये लपवलेला. तर हे लपवलेले दरवाजे आपल्या वैशिष्ट्य होतं आपल्या गडांचं. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिला हा दरवाजा आहे आणि इथं जर लाकडी दरवाजा आहे आणि जर मला हत्ती आणून हा दरवाजा फोडायला आणणार कुठून, लक्षात आलं? हत्ती आणायचा आणि हत्तीच्या तोंडात किंवा हत्तीला इथं आणायचा, इथनं त्याला लाकडानं फोडायचं. कसं फोडणार? जागा नको का तेवढी स्पेस, कळलं का? तर ती वैशिष्ट्य होतं. तुम्ही जर रायगडाला बघितला किंवा कुठलेही आपले जेवढे मोठे मोठे किल्ले, जे तटबंदी किंवा जे दरवाजे गडाचे मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले, ते सगळे मजबूत बांधले आणि गोमुखी पद्धतीचे बांधले गेले, कारण त्याचं वैशिष्ट्यच हे होतं की तो दरवाजे इझिली जिंकता यायचा म्हणून गोमुखी बांधणीचा दरवाजा. तर मग युजली काय होतं, लोकांना ज्यावेळी सांगितलं जातं की गोमुखी बांधणीचा दरवाजा, हा गोमुखी बांधणीचा आहे. पण गोमुखी बांधणी म्हणजे ऍक्च्युली काय, त्याचं संरक्षणदृष्ट्या महत्व काय होतं? तर संरक्षणदृष्ट्या हे महत्व होतं की गोमुखी बांधणीचा दरवाजा तुटायचाच नाही, लवकर तोडता जायचा नाही. एक तर दिसायचा नाही. जर तुम्ही सिंधुदुर्गला गेला असाल तर तुम्ही बघा, सिंधुदुर्गला पूर्ण फिरला तर तुम्हाला दरवाजा कळत नाही. जंजिऱ्याला पण सेम कंडिशन आहे. जंजिरा किल्ला फिरत बसला तरी दरवाजा कुठं नाही कळत नाही. तर तशा पद्धतीचा हा दरवाजा होता आणि इकडून आल्यामुळं तुम्हाला हा दरवाजा इझिली फोडता यायचा नाही. म्हणजे जर तुम्ही बघितला असाल की मोठा लाकडाचा ओंडका घेतात आणि 10-12 जण येऊन दरवाजाला ठोकरतात, कुठं ठोकर नाही, जागा नव्हती, इकडून तिकडं ढकलाय, तर ती जागा नसायची. त्याच्यामुळे दरवाजा इझिली पाडता यायचा नाही. तर गोमुखी बांधणीचा दरवाजा ते महत्व होतं. माझ्यासोबत आहेत सुमेध आणि स्वरूप, आणि या दोघांना किल्ला फिरायचा होता. दोघंच फिरत होती, प्रचंड किल्ला फिरला या दोघांनी. मी बघितलं विहिरीत उतरले वगैरे, तिकडचे विहीर वगैरे बघितला. परंतु किल्ल्याची जी महत्वाची वैशिष्ट्य होती ती देखील त्यांनी अनुभवली. आम्ही आता खाली चाललोय, चला जायला.